मला इतकं परक करू नको जीजे अक्का. बघ, तुला असं खचलेलं नाही बघतायत मला, पर तुम्हाला कारण पण सांगायला तयार नाहीयेस. आता ते तुझ्या मुलाला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं? पण तू आता माझा मुलगा कुठं राहिलायस? तू तर फक्त तुझ्या बायकोचं स्वप्न पूरं करणारा नवरा आहेस. एक वेळ होती जेव्हा माझा मुलगा माझा होता, माझ्या घरात माझ्या कुटुंबात होता, तेव्हा त्याला हक्क होता विचारायचा कि जीजी हक्का तुला काय होतय. पण तो हक्क त्यानं स्वतःहून सोडला आणि त्याच्या आईला त्याच्या कुटुंबाला सोडून निघून गेला. नाही नाही, माझी काही पण तक्रार नाहीये. बघ, पिलाला पंख फुटले की तो घरटं सोडून निघून जातो. सृष्टीचा नियमच काय तो? पण आई आणि मुलाचं नातं नाही बदलत. माझ्या मनातलं तुझ्या बद्दलच प्रेम बदलणार नाही. मी आजही तुझा शुभमय आहे ग, आणि तू नाहीयेस का माझी? सांग ना, तू माझ्यावर जगात सगळ्यांपेक्षा जास्त माया करणारी जीजी अक्का नाहीयेस का? आणि जर मग तसं आहे तर माझ्यासाठी तो डबा का बदललास? मी अर्धपोटी राहीन म्हणून इतका त्रास झाला तुला. आणि सृष्टीचा आणखी एक नियम पण आहे, जग इकडचं तिकडं झालं ना तरी नाळेचं नातं तुटत नाही. आणि आपल्याला पण तोच नियम लागू होतो. मी माझ्या बायकोसाठी चार गोष्टी करत असेल, पण मी तुझा मुलगा म्हणून कमी नाही पडणार. मी दूर असताना पण तू तुझ्या आईचं कर्तव्य विसरली नाहीस, म्हणून तो डबा बदललास. पण मला माझं कर्तव्य बजावायला नाही देत आहे सगळं. मी हात जोडतो, मला सांग ग तुला काय खातंय? तुझं आणि माझं नातं इतकं खरं आणि घट्ट आहे असं म्हणतोस ना तू? मग तू शोधून काढ मला कसला इतका त्रास होतोय ते. तू अजून नाळ तोडून टाकली नसशील तर तुला यश मिळेल, आणि त्यावरचा उपाय पण तू शोध. पण एक गोष्ट ध्यानात ठेव शुभम, काही झालं तरी मी तुला सांगायला येणार नाहीये कि मला कसला त्रास होतोय ते, कारण तो हक्क तू कधीच गमावलायस. अक्कांचा कंबरपट्टा तर घेतला, त्याच्यासोबत हा जान्हवीचा सेट पण घेतला तर मग तर लग्नामध्ये सगळे जण माझ्याकडे टक्क बघत राहतील. जीजे अक्कांना तुला कमरेचा पट्टा घ्यायला तिजोरीची ताबी दिली होती ना, मग चोरी काय करते? चोरी? हो, काहीतरी बोलत असेल तर काय बोलताय? कोणी ऐकलं तर काय वाटेल? मी काही चोरी वगैरे नाही करत आहे. मी हा हार तात्पुरता उधार घेतला तर? म्हणजे मी हा हार आता तात्पुरता उधार घेईल आणि कोणाला कळायच्या आधीच पुन्हा या तिजोरीत ठेवून देईल ना, कोणाला काही कळणार पण नाही. माझी आई हळू, किती जोराने रेखताय, ओरडू नका. हे बघा, आपण पण या हारासाठी पैसे दिले तेव्हा ह्याच्यावर थोडा अधिकार आपला पण आहेच की. मग मी घातलो तर काय फरक पडतोय? हो का? मग हा हार घालून जेव्हा जीजी अक्का तुला पकडेल तेव्हा तिला पण हेच उत्तर देणार आहेस का तू? हे बघा, कोणी पकडत बिकडत नाही आणि अजिबात काळजी करू नका ना. उलट तुम्ही हा विचार करा की जर का मी हा हार घालून माझ्या बहिणीच्या लग्नाला गेले तर सामखेडकरांच किती नाव होणार आहे. हो, सासरे तुमचं किती कौतुक होईल.
तुमच्या सगळ्या मेवण्यांमध्ये तुमची मान इतकी नाही एवढी उंच होईल. आहो घालू द्या ना मला हा हार. घालू ना मी हा घालू ना घालू ना. तुझे असं गोड गोड बोलणं ना एक दिवस जीव घेणार माझं कळलं. बरं ठीक आहे हे बघ सोनाली लग्न झालं ना जान्हवीचे सगळे दागिने तिजोरीत आणून परत ठेवायचे. काही पण गपलत झाली त्याला मी जबाबदार नसे ना आधीच सांगतो. म्हणजे तुम्ही परवानगी दिलीत ना. बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. या तिजोरीला सुद्धा कळणार नाही की कधी यातनं हार काढला आणि कधी परत ठेवला. मला वाटेल ते बोलताना तुम्ही सोनाली वहिनी येस हाच माझा चान्स आहे. तुम्ही लग्नाला जाऊन परत तर या मग बघा तुम्हाला आणि जान्हवीच्या या सेटला मी कसं वेलकम करते. ती आहो तुम्ही असे अचानक दुकानात निघून आला. तुम्ही कुठे गेलात मला खूप काळजी वाटली. मी जीजी अक्काला भेटलो. काय तुम्ही जीजी अक्काना भेटला होता. काय म्हणाल्या त्या काही सांगितलं का त्यांनी. मी तिला खूप वेळा विचारले पण तिने काहीच सांगितलं नाही. फक्त शेवटी इतकंच म्हणाली की तिला जो काही त्रास होतोय ना त्याचं कारण तू शोधून काढ. खरं सांगू का मला तिला असं उदास बघवत नाही. तिला जो काही त्रास होतोय तो आपण सगळे असताना ती एकटी सहन करते हे तर अजिबातच आवडत नाही. म्हणजे तुम्ही एवढं विचारलं तरी त्यांनी सांगितलं नाही काय घडलंय ते. अहो पण मग आपण त्यांची मदत तरी कशी करणार आहोत. तेच तर माझ्या डोक्यात विचारांचा गुंता झालाय कशातच लक्ष लागत नाही. अहो जीजी अक्कानी दागिने बघायला सगळ्या बायकांना बोलवलं होतं तेव्हा त्या खूप खुश होत्या एकदम नॉर्मल. जेव्हा चोरीचा प्रयत्न झाला ना तेव्हापासून त्यांचं वागणं बदललं. अहो पण तिने त्या चोराला परतवून लावलं दागिने पण सुखरूप आहेत या सगळ्याचा तिला आनंद असायला पाहिजे ना. तरी अशी का वागते मला तर काहीच कळत नाही. जीजी अक्कांना नक्की एवढं कसलं टेन्शन आहे. आज मला काळा चष्मा घालायला लागणार आहे. काय 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 झालं. एवढी सुंदर बायको डोळ्यासमोर आली आणि डोळेच दिसले ना माझे. या खरंच हो आणि फक्त मलाच नाही लग्नात सगळ्यांनाच काळा चष्मा लावायला लागणार आहे. जाव तिकडे. कुठे थांबशाल. थांबा मी ना तुमचे डोळे आणखीन दिपवते. म्हणजे डोळे बंद करा. डोळे बंद करा. काय चाललंय. करेला आधी डोळे बंद. डोळे बंद करा. थांबा आणखी काय दाखवतेस तू. तुम्ही थांबा ना जरा. उघडू का डोळे. नाही थांबा. हे बघ उघडले. अहो तुम्ही थांबा ना जरा. लग्नाला जायला उशीर होतोय. दोन मिनिट थांब. डोळे दुखायला लागले आता माझे. कच मिनिट थांबा. उघडू उघडू. उघडले उघडले. आता उघडा. कशी दिसते मी. दिसते कि नाही राजाची राणी. अग हे सोनाले अग असला कारभार करशील ना तर तुझा हा राजा भिकेला लागेल. काय 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 गरज काय आहे जान्हवीच्या ह्या दागिन्यांची. हा तू ना अशी पण खूप सुंदर दिसतेस. ओ तुम्ही गप्प बसाव. तिथल्या बायका लग्नामध्ये येऊन मी कशी दिसते हे नाही बघणार आहे. मी काय दागिने घातलत हे बघणार आहे. अगं पण म्हणून का हे असे दागिने घालून तू घराच्या बाहेर पडणार आहेस. तू बघितलं म्हणजे घराच्या बाहेर पडण्याआधी ना जीजी अक्का आपल्याला बुकलून काढेल. तुम्हाला काही इतकी मूर्ख वाटते का. मी इतकी मूर्ख नाही. मी हे दागिने काही आत्ता नाही घालणार आहे. अगं मग मी हे बाहेर गेल्यानंतर रिक्षेत बसून घालणार आहे. काय कशी वाटली माझी आयडिया. समजा मला नाहीच आवडली तरी पण ती करायची तू राहणार आहेस का. तुला ना जे हवं तेच करतेस तू. हे मात्र एकदम बरोबर ओळखलं का तुम्ही मला. ऐक ना सोनाली मी काय म्हणतो. राहू दे ना ते दागिने.
मला एकदा सांगितलं ना तिथे लग्नामध्ये सगळेजण मला नाही जामखेडकरांच्या सुनेला बघणार आहे तेव्हा मला हे दागिने घालून द्या. तू अशी ऐकायचीच नाही, तुझ्या पुढे ना हात जोडले बाबा मी. कशाला काळजी करताय तुम्ही, मी सांगितलं नाही एकदा कोणाला काही कळणार नाही. माझी आई आता हे काय करते तू, मी 1.5 लाखाचे दागिने अशी रुमालात बांधतेस. त्याला काय झालं, फक्त रिक्षेमध्ये बसण्यापर्यंतच प्रश्न आहे ना. तुम्ही नका काळजी करू. हे बघा हे दागिने ना ह्याला मी अशी काट बांधेल आणि इथे इथे असं खोचून ठेवेल, कोणाला काही कळणार पण नाही. न्याय ना, चला चला ना. पटपट चला ना आता, कमरेला बांधलेलं सुटायचं, चला पटकन. अगं आता उडून जायचंय का लग्नाला, रिक्षा तर मिळू दे आधी. हो ते नाक्यावर जाऊन शोधू ना आपण, तुम्ही चला पटकन. विक्रम काय दादा? अरे आम्ही ना जरा घाईत आहोत, हिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला जायचंय ना म्हणून रिक्षा शोधत होतो. अरे मग सोनालीला कुठे चालू होत नेतोय, तिला इथं दुकानात बसू दे, तू जाऊन कोपऱ्यावर रिक्षा घेऊन ये. नाही शुभम भाऊजी मी जाईन ना चालत. अगं असं काय करतेस, जे जॅकाने सांगितलंय ना या अवस्थेत दगदग करायची नाही, तू बस बघू जा तू विक्रम ये जाऊ. पण विक्रम तू एक काम कर, या कोपऱ्यावर जा, तिथनं रिक्षा पटकन मिळेल. हा आलो मी, सोनाली बसेल तोपर्यंत, ये सोनाली. पटकनने सत्ता आलं असतं तर बरं झालं असतं, तर मी हा जान्हवीचा सेट घेऊन जाते भाऊजींना कळलं ना तर मी मेले. अगं सोनाली तू उभी का, बस ना. हो 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 ये बस. हा सावकाश. बर तुला समोसा देऊ की जिलेबी? नाही मला काही पण नको. समोसा पण नको? अगं तुला तर आवडतो ना. नाही पण आता नकोय, म्हणजे तिथे त्या लग्नाला जायचंय ना तर मग तिथे पोट भरून जेवीन मी. बर आले बहुतेक ते, मी येते. सावकाश ग. लागलं बिगलं नाही ना. तू ठीक आहेस ना, तब्येत बरी आहे ना? हो हो मला काही झालं काही नाही, मी बरी आहे. कसे ना माहेरचं लग्नाला जायचंय ना म्हणून धडपडते, धावपळ चालली हो. हा पण सांभाळून सावकाश. चला चला येतो आम्ही, चला ना. चला अगं मी ते नीडल वर्कची प्रॅक्टिस करत होती ना म्हणून हे तुझ्यासाठी पाउचेस बनवले आहेत. सांग ना कसे आहेत. भारी आहे, एकदम भारी आहे. एमिली वहिनी अगं तुझ्या हातात अजून किती कला आहेत. अगं ते जाऊ दे, बर मी काय म्हणते तू तुझी ती नवीन ज्वेलरी आहे ना ती आणि आपण याच्यात टाकून बघूया, म्हणजे कळेल ना किती फिट होत आहे नाही होत आहे, आणि जर का फिट होत नसेल तर मग मी तुझ्यासाठी जास्ती पाउचेस बनवीन. हा चालेल चालेल, मी दागिने घेऊन येते. सोनाली वहिनी तुम्ही नेहमी मला आणि तुषारला टॉन्टिंग करत असता ना, आता बघाच मी तुमचं तोंड कसं बंद करते ते. एमिली वहिनी हा हे बघ आणले दागिने. गुड गुड बस बरे आहेत ना. हो हो आता एक काम कर, तू आहे ना सगळी ज्वेलरी काढ आणि ह्याच्यात टाक. हा हा हलवा एक एक सेट ठेवूयात ना. हो
हार आणि कानातले कुठे गेले? शपथ, मला वाटतं ना गोंधळात कुठेतरी पडले असतील. चल आपण शोधूयात जाऊ. अगं जान्वी, जान्वी तू विसरली आहे का? तूच तर तो सेट दिला होता ना. मी कोणाला दिला? अगं सोनाली वहिनींना दिला होता ना. त्या त्यांच्या कझिनच्या लग्नात तो सेट घालून गेले आहेत ना. काय? अगं नाही नाही, मी नाही दिला तिला सेट. मला तर हे माहित पण नव्हतं. अगं मला तर वाटलं की तू परमिशन दिली आहे. परमिशन कसली, उलट मीच तिला सांगितलं होतं की हे सगळे दागिने माझे आहेत आणि फक्त मीच घालणार. ही शपथ सोनाली वहिनी जरा जास्तच करायला लागली. माझे दागिने मला न विचारता घालून गेली ती. आता तर मी जिजाक्काला सांगणार आहे, ती बरोबर सोलून काढेल तिला. अगं जान्वी, जान्वी ऐक ऐक ऐक, हे बघ तू गाई नको करू, तू बस. अगं तू बस, हे बघ तू जर का जिजाक्काना सांगितलं तर मग तू वाईट ठरशील ना. अगं पण हे अगं म्हणजे ते काय असतं, मी तुला सांगणार मग तू त्यांना सांगणार. चुगली. हा चुगली, ते चुगली केल्यासारखं होईल ना. पण मग हे सगळं जिजाक्काला कळणार कसं? सोनाली वहिनी जेव्हा लग्नाहून येतील घरी तेव्हा त्या सेट घालूनच येतील ना, आणि मग जिजाक्कांना तू दिसेलच की. म्हणजे तुला पण काय बोलायची गरज नाही. हा बरोबर बोलतेस तू वहिनी, ठीक आहे. मी आता काही सांगत नाही जिजाक्काला, पण ह्या सोनाली वहिनीला येऊच दे घरी. नाही तिला दारातच फैलावर घेतलं ना. माझं नाव पण जान्वी नाही. जान्वी हळू हळू. येस सोनाली वहिनी, तुम्ही ना लवकर परत या. मी डिझाईन केलेलं वेलकम तुमची वाटच बघताय. असं हातल्या हात मनात कुडत बसून काय होणार आहे मला सांग बरं जरा. असं नुसतं बसून आलेलं संकट दूर जाणार आहे होय. बघ आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, कुणाशी तरी बोलायला पाहिजे. पोरांशी बोलायला गेले होते मी, काय झालं? मला माहिती आहे विक्रम आणि तुषारशी बोलून काय उपयोग नाही. दोघ सदान कदा एकमेकांवर तलवार उगारून असत्यात. ते काय आई बापात मान ठेवणार आहेत? अगं पण शुभम आहे ना, त्याच्याशी तरी बोलता येईल का? नाही ते बघ, मी तुझी शपथ पाळली, त्याला काही सांगितलं नाही तरी पण त्यांनी ओळखलंच की नाही तुला किती मोठा त्रास आहे. सारखं विचारत होता काय झालं म्हणून, काही सांगितलंच नाहीस. अगं तू आई आहेस, हा तू आपल्या स्वतःच्या लेकराला माफी करून टाकली म्हणून तू लहान होणार नाही आहेस. अगं इकडं आपली दोन पोर आपल्या जवळ राहून आपल्या घरात राहून त्यांच्या त्यांच्या दुनियेत रमलेली आहेत, आणि तिकडे दूर राहणारा शुभम तुझ्यासाठी एवढा धावत आला त्याचा अर्थ अजून पण ध्यानात घेणार नाहीयेस का? तू मी शुभमशी बोलणार नाही. नको बोलूस, ठीक आहे नको बोलूस. तुझा एका असाच धरून बस बर का, आणि जान्वीच्या लग्नात पैशाच्या बदल्यात दागिने म्हणून हा हेका समोर धर. झालं समाधान, सुटतील सगळ्या आपल्या अडचण. समद्या अडचणी सुटणारच आहेत, रस्ता शोधून काढलाय मी. कुठला रस्ता तर मला तरी कळू दे. मी माझा कंबरपट्टा इकडून टाकणार आहे. सोनाली लग्नाला घेऊन गेली आहे तो,
ती परत आल्यानंतर तो कंबरपट्टा येईल आणि त्यात व्यायांचे दागिने तरी करता येतील. म्हणजे झाकली बोट झाकलीच राहील. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.